महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न निर्माण झालेला असताना आता एक नवा मुद्दा समोर आलाय आणि तो म्हणजे नाशिक मधल्या काही गावच्या ग्रामस्थांनी गुजरात मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। नाशिकच्या सुरगणा तालुक्यामधल्या काही आदिवासी पाडे आणि गावामधल्या लोकांनी सुरगणाचे तहसीलदार यांना याबद्दलचं निवेदन दिलेलं आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चिंतामण गावित यांनी गावकऱ्यांसह ही मागणी केलेली आहे। सुरगणा तालुक्यातील नेमकी गाव कोणती आहेत याबद्दलची माहिती अद्यापही मिळालेली नाही आहे, मात्र या दुर्गम भागातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सुद्धा बेसिक सोयी सुविधा सुद्धा मिळत नाहीयेत, मूलभूत सोयी सुविधा सुद्धा मिळत नाहीयेत, वीज पाणी शिक्षण हे काहीही त्यांना मिळत नाहीये। सरकार बदलत गेली आहेत परंतु या भागामधल्या नागरिकांचे प्रश्न मात्र अजूनही जैसे थे आहेत। एमपीएससी मध्ये पोस्ट निघाली नाही तर निराश होऊ नका, गावाकडे जाऊन निवडणूक लढा असा सल्ला गोपीचंद पडळकर यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलाय। एमपीएससीचा विद्यार्थी गावचा सरपंच झाला तर कुठे बिघडतं असंही पडळकर म्हणाले आहेत। एमपीएससीला खूप स्पर्धा आहे, जवळपास 20-21 लाख मुलं अभ्यास करतायत, तर तुम्ही नैराश्यात जाऊ नका, तुम्ही नाराज होऊ नका। इथं तुम्हाला संधी नाही मिळाली तर गावाकडे अनेक संधी आहेत, त्या संध्याचं तुम्ही सोनं केलं पाहिजे। उदाहरण म्हणून तुम्ही एमपीएससीचा पोरगा गावाचा सरपंच झाला तर बिघडलं कुठं? एमपीएससीचा पोरगा जर गावाकडे येऊन सभापती झाला तर वाईट काय?